आकर्षण असणाऱ्या घाटकोपर पूर्व येथील गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्सने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा महोत्सव फ्लेमचे आयोजन दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी केले होते. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ती या वर्षीची थीम बर्न द डेव्हिल विदिन. युवा विद्यार्थी कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या महोत्सवात फॅशन शो, विद्यार्थी व शिक्षकांची गायन स्पर्धा, बुद्धिबळ कॅरम, क्रिकेट, फुटबॉल तसेच तरुणाईचे आकर्षण असणाऱ्या टिकटॉक सादरीकरणावर संगीताची पकड अशी अनोखी संकल्पना व यासारख्या इतर अनेक स्पर्धांचे आयोजन करून आतंकवाद, जातीवाद, बलात्कार, अंमली पदार्थांची व्यसने, घरगुती हिंसा यांसारख्या अनेक ज्वलंत सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या महोत्सवात मुंबईमधील 64 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या महोत्सवाची गेल्या 5 वर्षातील पार्श्वभूमी गुरुकुल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर नंदिता रॉय व उपप्राचार्य कुमारी जान्हवी राव यांनी विशद केली. या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लाभली ती मुंबई प्रदेश आर्य सभाचे उपाध्यक्ष श्री महेश गांधी तसेच सचिव बिपिन पटेल यांची. या महोत्सवाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्सचे विश्वस्त व सचिव श्री राजप्रकाश कामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चालू आहे जसे की रेप बोला, टेररिझम बोला, रेसिझम बोला, आजकल रेप बोला, हे सगळे इतके खूप प्रचंड चालू आहे. त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी हा आपण युवा पिढीतर्फे हा एक कार्यक्रम आयोजित जे तुम्ही बघता पाठी आणि याच्या या नियम निमित्ताने आपण केलेलो आहे स्टँड अगेन्स्ट रेसिझम, टेररिझम, फ्रीटीजिंग, ड्रग्ज. कारण आजची युवा पिढी उद्याचे भविष्य. किती जण या फ्लेममध्ये आलेले आहेत? किती लोकांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे? काय सांगा? आमच्या मुलं 1700 आहेत. त्याच्या ऐवजी 60 कॉलेजेस मुंबईमधनं 60 कॉलेजेस मुंबईमधनं आले आहेत.